नमस्कार मंडळी, मी श्रेया सावंत फील्ड द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेची पूजा कशी करायची हे थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर या वर्षीची वटपौर्णिमा आली आहे 2 जून 2023 ला, म्हणजेच वरुण राजाच्या आगमनापूर्वीच ही पूजा झालेली आहे। तर वटपौर्णिमेची पूजा कशी करायची ही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रत्येक सुहासिनी लग्न झाल्यानंतर ही पूजा करते, आणि या पूजा करण्याचा काय मागचा हेतू आहे, तर याच दिवशी सावित्रीने यमराजांकडे आपल्या सत्यवानांचे प्राण परत मागितले होते। म्हणून याच दिवसाचे औचित्य साधून प्रत्येक स्त्री आपल्या पतिदेवाचे दीर्घायुष्य लाभू दे यासाठी ही पूजा केली जाते। तर ही पूजा कशी, तर पूजेसाठी लागणारे साहित्य, हळद कुंकवाचा करंडा मी इथे घेतलाय, विडा, थोडीशी फुलं, निरांजन यामध्ये तेल टाकून घेतलंय, दोरा आहे, वस्त्र, उदबत्ती, माचीस, नालपाडा म्हणतात, आणि त्यामध्ये हे काळे मणी, 5-5 मण्यांचं अशा प्रकारे ओवून घेतलेत। तर हे झालं पूजेचं साहित्य, आणि त्याचबरोबर आपल्याला एक पाणी भरून तांब्या सुद्धा घ्यायचं आहे। आता आपण द्रोण तयार करू। सर्वप्रथम सगळ्या पानांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, त्यामध्ये 5 पानांमध्ये आपण हे जे मणी ओवून घेतलेत ते ठेवायचे। त्यानंतर आता आपण इथे फळं ठेवाय, फळं एक एक द्रोण मध्ये टाकायचे। या ठिकाणी मी आंबा घेतलाय, या सीजन मध्ये हेच महत्त्वाचं असतं की आपला फळांचा राजा आंबा वटसावित्रीच्या पूजेच्या वेळी उपलब्ध होतो, आणि दरवेळी तोतापुरी आंबा ठेवावा लागतो, पण यावेळी लवकर आल्यामुळे आणि पाऊस सुद्धा लेट असल्यामुळे हापूस आंबा सुद्धा अवेलेबल आहे। त्यानंतर चिकू, पणसाचे गरे, पेरू, जांभूळ, सफरचंद, 5 फळं झाली आहेत, पण त्या व्यतिरिक्त आपण अननस, अखंड फळ जे आपण पूजेला वडाच्या समोर ठेवणार आहोत, सो मी या ठिकाणी केळी घेतो। तर आता आम्ही वडाच्या झाडाजवळ पोहोचलो आहोत। पुण्या मुंबईमध्ये कसं असतं, वडाचं झाड कुठे जवळपास नसतं, त्यामुळे फांदी घेऊन घरात सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। तर आम्ही आता कोकणातले तर ऑफकोर्स झाडाजवळ जाऊनच पूजा करणार। चला, सर्वप्रथम वडाच्या झाडाच्या मुळाशी तांब्याने पाणी ओतावे, त्यानंतर निरांजन पेटवून घ्यावे। निरांजन वडासमोर ठेवून झाल्यावर विडा ठेवून गणेश पूजन करावे।
हळद कुंकू फूल अक्षता वाहून झाल्यावर वडाची पूजा करावी। वडाच्या मुळाशी नालपाडा ठेवावे। त्यानंतर तयार केलेला एक द्रोण वडा समोर ठेवावा। मग नमस्कार करावा। एक गोष्ट तुम्हाला सांगते म्हणजे ही जी निरांजन आहेत ती वडाच्या मुळाशी व्यवस्थित ठेवावी। थोडी बाहेरच ठेवली तरी चालते, कारण सध्या हीट जास्त असल्यामुळे आग लागण्याची शक्यता असते आणि अशा न्यूज खूप साऱ्या पेपरमध्ये आलेल्याही आहेत। आता आपण वडाच्या एका फांदीला दोरा घट्ट बांधून घ्यायचा आहे। दोरा बांधून झाल्यावर एका हातात रिळाचं बंडल आणि एका हातात दोरा असं करत वडाभोवती 7 फेऱ्या मारायला सुरुवात करायच्या आहेत। वटपौर्णिमा सणाला वडाच्या झाडाला महत्त्व आहे। वड हा आपल्या सावलीत आपल्या सानिध्यात अनेक जीवन उपयोगी घटकांना वाढवत राहतो। म्हणून वडाची पूजा करण्यामागे त्याच्या संरक्षणाची जबाबदारीची जाणीव पेरणे हाही एक उद्देश आहेच। वडाच्या पारंब्यासारख्या जन्मोजन्मीच्या गाठी या बांधलेल्या असतात। वडाभोवती फेऱ्या मारताना आपल्या पतिदेवांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करावी। सात फेऱ्या झाल्यानंतर शेवटचा जो दोरा असेल तो एखाद्या फांदीला गुंडाळून ठेवावा। सात जन्म याच सक्याची सात लापू दे म्हणून वयाने मानाने मोठ्या असलेल्या सुवासिनींच्या पाया पडत आशीर्वाद आणि उकानेही घेतले। चला तर मग एक उकाणा घेते। वटपौर्णिमेला आहे वडाला खूपच महत्त्व। वटपौर्णिमेला आहे वडाला खूपच महत्त्व। प्रसन्न रावांची वाढत राहो कीर्ती आणि कर्तृत्व। तर अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा केली जाते। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। यावर्षी तुम्हाला यूज होणार नाही, पण पुढच्या वर्षी जे नवीन जोडपी येतील त्यांना माहीत नसेल वटपौर्णिमेची पूजा कशा प्रकारे करतात, तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये।